नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, NNMS एग्जाम इयत्ता 8वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 9 नकाशा प्रमाण आणि 10 क्षेत्र भेट। चला याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, इतिहासच्या संपूर्ण पाठांचे, भूगोलच्या संपूर्ण पाठांचे आणि नागरिक शास्त्राच्या संपूर्ण पाठांचे आणि आतापर्यंत झालेल्या पेपरच्या आंसर की यांच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळतील। नाही मिळाल्या तर कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्या उपलब्ध करून देऊ। चला अट एकच आपल्याला सोबत उत्तरे द्यायची। एक, नकाशांमध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे डॅश प्रकार आहेत, 2, 3, 4 का 6, किती आहेत मग? 3 प्रकार। किती छान उत्तर दिलात, 2। आता पहा 2 मध्ये अ, जगातील वेगवेगळ्या देशात मापनासाठी वेगवेगळी परिमाणे वापरली जातात, ब, जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर यांचे गुणोत्तर हेच नकाशा प्रमाण असते, फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ ब बरोबर का अ ब सु, काय असेल उत्तर? अ ब बरोबर। चला आता सुंदर एक व्हिडिओ पटाला लाईक करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। बघा बरं किती गुड बॉय, किती गुड गर्ल आहात। 3, नकाशावर प्रमाण लिहित असताना उजवी बाजू ही वरील अंतर दर्शवते, पहा उजवी बाजू, नकाशा जमिनी पर्वता का पठारावरील, उजवी बाजू जमिनीवरील। आता हाच प्रश्न कसा फिरून विचारला जातो बघा, नकाशावर प्रमाण लिहित असताना डावी बाजू ही डॅश वरील अंतर दर्शवते, नकाशावरील, जमिनीवरील, पर्वतावरील का पठारावरील? नकाशा वरील। 5, अटलास मधील बहुतांश नकाशे हे सुद्धा डॅश नकाशांची उदाहरणे आहेत, 1 बृहत प्रमाण, 2 लघु प्रमाण, 3 अंक प्रमाण, 4 रेषा प्रमाण, लघु प्रमाण। 6, नकाशा संग्रहातील नकाशे डॅश हे लघु प्रमाण नकाशांची उदाहरणे आहेत, शाळेचा नकाशा, शहराचा नकाशा, जगाचा नकाशा का शेताचा आराखडा? जगाचा नकाशा। 7, जमिनीवरील भाग ज्या नकाशात कमी जागा व्यापतात त्यांना डॅश नकाशे म्हणतात, लघु प्रमाण, बृहत प्रमाण, शब्द प्रमाण का अंक प्रमाण? लघु प्रमाण। 8, जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो ते नकाशे असतात, लघु प्रमाण, बृहत प्रमाण, अंक प्रमाण का रेषा प्रमाण? बृहत प्रमाण। 9, प्रमाणपट्टीच्या साह्याने नकाशावर डॅश दर्शवले जाते, रेषा प्रमाण, अंक प्रमाण, शब्द प्रमाण का नकाशा प्रमाण? रेषा प्रमाण। 10, ज्या प्रमाणात अंतरासाठी परिमाण दर्शक शब्द वापरले जातात ते असते, शब्द प्रमाण, अंक प्रमाण, रेषा प्रमाण का नकाशा प्रमाण? शब्द प्रमाण। 11, कोणते प्रमाण हे वैश्विक प्रमाण आहे, पहा, 1 शब्द प्रमाण, अंक प्रमाण, रेषा प्रमाण का नकाशा प्रमाण? अंक प्रमाण। 12, शहर, गाव, शेत हे नकाशे डॅश नकाशाची उदाहरणे आहेत, लघु प्रमाण, बृहत प्रमाण, रेषा प्रमाण का यापैकी नाही? बृहत प्रमाण। 13, अपूर्णांकात व्यक्त केलेल्या अंक प्रमाणास काय म्हणते, आराखडा म्हणते, सेंटीमीटर, प्रतिनिधिक अपूर्णांक का मिलीमीटर?
प्रतिनिधिक अपूर्णांक। 14. नकाशा तयार करताना जमिनीवरील प्रत्यक्ष अंतरे कागदावर घेण्यासाठी लहान प्रमाणात रूपांतरित करावी लागतात, त्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? सर्वेक्षण, वैज्ञानिक, भूमिती व गणिती का क्षेत्रभेद? भूमिती व गणिती। पहा किती सुंदर उत्तर देत आहात। 15. पृथ्वी किंवा तिच्या ठराविक भागांची माहिती आपण कशाच्या सहाय्याने घेऊ शकतो? सर्वेक्षणाच्या, पृथ्वी गोल किंवा नकाशाच्या, नकाशा प्रमाणाच्या का छाया चित्रणाच्या? पृथ्वी गोल किंवा नकाशांच्या। 16. जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर डॅश यांचे हेच नकाशा प्रमाण असते, आराखडे, निसर्ग दृश्य, गुणोत्तर का निरीक्षण? गुणोत्तर। 17. प्रमाणबद्ध नकाशा काढण्यासाठी काय माहिती असणे आवश्यक असते? नकाशा प्रमाण, जमिनीवरील अंतर, लघु प्रमाण का बृहत प्रमाण? जमिनीवरील अंतर। 18. नकाशाच्या आकारमानानुसार कोणते प्रमाण बदलते? रेषा प्रमाण, प्रतिनिधी का पूर्णांक, शब्द प्रमाण का अंक प्रमाण? रेषा प्रमाण। 19. नकाशाच्या आधारे आराखडे तयार करून कशाच्या आधाराने पृथ्वी किंवा तिच्या एखाद्या भागाचा नकाशा तयार केला जातो? 1. सर्वेक्षणाच्या, 2. प्रमाणाच्या, 3. छायाचित्रणाच्या का 4. यापैकी नाही। प्रमाणाच्या। 20. शब्द प्रमाण मध्ये 1 सेंटीमीटर बरोबर 60 किमी असे प्रमाण असेल तर प्रमाणातील सेंटीमीटर हे एक डॅश अंतर दर्शवते, आकाशातील, जमिनीवरील, आकाशातील का यापैकी नाही? नकाशातील। 21. गणितामध्ये आपण 2 अपूर्णांकाची तुलना करतो तेव्हा या अपूर्णांकातील छेदस्थानाची संख्या लहान असते, त्या अपूर्णांकांचे मूल्य डॅश असते, जास्त, कमी, मध्यम का यापैकी नाही? जास्त। 22. कोणत्या भेटी दरम्यान भौगोलिक घटक व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो? कार्यालय, क्षेत्र, राजकीय, भौगोलिक? पहा काही ऑप्शन्स आपल्याला एकसारखे वाटतात पण करेक्ट उत्तर काय आहे? क्षेत्र भेटी दरम्यान। 23. क्षेत्र भेटी दरम्यान मिळालेली माहिती संकलित करून काय तयार केला जातो? नकाशा, अहवाल, क्षेत्रभेटीचा हेतू का नियोजन, आराखडा? काय करतो आपण? अहवाल। 24. भूगोल विषयासाठी कोणती एक महत्वाची अभ्यास पद्धती आहे? सर्वेक्षण, अहवाल लेखन, क्षेत्रभेट, प्रश्नावली? उत्तर सारखी वाटतात पण उत्तर आहे क्षेत्रभेट। 25. अहवाल लेखन करताना खालील पैकी कशाचा उपयोग करतात? प्रश्नावली, माहिती फलक, 2. पेन, पेन्सिल, नोंदवही, कॅमेरा, 3. तक्ते, आराखडे, नकाशे, आलेख, चित्र, छायाचित्र, 4. वेळ, अंतर, वाहनांची उपलब्धता, प्रवासाचा मार्ग। पहा विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबर आणि 3 नंबर मध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो पण याचं करेक्ट उत्तर आहे 3 नंबर। 26. कोणत्याही कार्यालयातून माहिती मिळविण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? प्रश्नावलीचा, ओळखीचा, नोंदवहीचा, यापैकी नाही? करेक्ट उत्तर काय आवश्यक आहे? प्रश्नावलीचा। 27. क्षेत्र भेटीच्या साहित्यामध्ये खालील पैकी कोणत्या साहित्याची आवश्यकता नसते? नोंदवही, कॅमेरा, नमुना प्रश्नावली का संगणक? संगणक नसते। 28. क्षेत्रभेटीचा विषय, ठिकाण व कालावधी यानुसार कशाचे नियोजन करणे आवश्यक असते? क्षेत्रभेटीचे, शाळेचे, अभ्यासाचे, लघु उद्योगाचे? क्षेत्रभेटीचे। 29.
मानव आणि पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने काय उपयुक्त ठरतात? कार्यालय, मनुष्यबळ, भौगोलिक क्षेत्र भेटी का समस्या? भौगोलिक क्षेत्र भेटी। 30 अ क्षेत्र भेटी दरम्यान कुठल्याही वस्तूचे आपल्याकडून नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी। ब माहिती मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयाची अगोदर परवानगी घेण्याची आवश्यकता नाही। फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ ब बरोबर, अ ब चूक। फक्त अ बरोबर आहे कारण इथं नाही शब्द वापरला। विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित पाहून घ्या, सर्व पाठांच्या लिंक खाली दिल्यात, त्याचबरोबर सर्व पाठांच्या स्वाध्यायाच्या लिंक पण आपल्याला आम्ही खाली देत आहोत। याचा पण फायदा आपल्याला तुमच्या शाळेच्या प्रथम सत्र, द्वितीय सत्रांसह एनएनएमएस परीक्षांना। फक्त एवढीच नम्र विनंती, अजून सबस्क्राइब केलं नसाल तर सबस्क्राइब, लाईक आणि शेअर मात्र नक्की करा। चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह। आपल्या सर्वांचे धन्यवाद।